केडीएमसी सभागृहात चांगलाच गोंधळ झाला. त्याला निमित्त ठरलं माजी महापौर वैजयंती घोलप यांचं विधान. गळ्यात सोनसाखळी, हातात कड, कमरेला पिस्तूल, सोबत कार्यकर्त्यांचा फौज फटा, अशा प्रकारच्या नगरसेवकांमुळे पालिका सुरक्षा यंत्रणेवर ताण येत असल्याचं वैजयंती घोलप म्हणाल्या. आणि यावरून इतर नगरसेवकांनी त्यांच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली. सध्याचे नगरसेवक विनाकारण सुरक्षेचा बाऊ करत असून कर नाही त्याला डर कशाला, असा मुद्दा त्यांनी मांडला. एवढी सुरक्षा आणि कार्यकर्त्यांचा ताफा महापालिकेत घेऊन येण्याची गरजच काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मात्र वैजयंती घोलप यांची ही गोष्ट त्यांच्याच पक्षाच्या आणि पहिल्यांदाच निवडून आलेल्या महेश गायकवाड यांना काही पचनी पटली नाही. त्यांनी घोलप यांच्या भाषणात व्यत्यय आणत त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. अंबरनाथच्या नगरसेवकांची जशी हत्या झाली तशीच आमची व्हायला हवी का, असा प्रतिप्रश्न गायकवाड यांनी केला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.